नमस्कार, मी सौ सविता. केतकी कुकिंग मध्ये आपले स्वागत आहे. मी आज करून दाखवणार आहे दाल बुखारा सोबत लच्छा पराठा. तर सुरू करूया. पाककृतीसाठी लागणारे साहित्य आहे: एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये 2 चमचे हळद घालून 2 वाट्या पाणी टाकून कुकरमध्ये 5-6 शिट्ट्या काढून चांगली शिजवून घ्यायची. नंतर आपल्याला लागणार आहे टोमॅटो प्युरी, लसूण अद्रकची पेस्ट, हिंग, बटर, कसुरी मेथी, कलमी पावडर, तेल, तूप, जिरा पावडर. सर्वप्रथम पॅनमध्ये 2 चमचे चांगलं तूप टाका. नंतर 1 चमचा साधं तेल टाका. थोडं गरम होऊ द्या. हे जीरा हिंग आलं लसणाची पेस्ट आणि नंतर त्याच्यामध्ये 2 वाट्या टमाटरची प्युरी. ही टमाटर प्युरी चांगली तेल सुटेपर्यंत शिजू द्या. त्याच्यामध्ये 2 चमचे तिखट किंवा आपल्या आवडीनुसार तिखट लागत असलं जास्त तिखट घाला. 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ, शिजवून घेतलेली उडदाची डाळ टाका. दोन चमचे जिरा पावडर, 1/2 चमचा कलमी पावडर, 2 चमचे गरम मसाला. हे आपल्या सोयीनुसार टाकायचं. जर आपल्याला जास्त स्पायसी पाहिजे असेल तर जास्त टाकावं. नंतर त्यात थोडं बटर घाला. थोडीशी मलई, ताजी मलई टाकायची. थोडी कसुरी मेथी. पाच मिनिटं शिजू द्या. आता बनवूया आपण लच्छा पराठा. त्याकरता साधी आपली कणिक घ्यायची. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि आपण नॉर्मली जसा आटा बनवतो कणिक गोळ्या करायसाठी त्यापेक्षा थोडा सैल आटा बनवायचा आणि तेल लावून त्याला थोड्या वेळ मुरट करायचं. आता बनवूया आपण लच्छा पराठा. लाटून घ्यायची. त्याला तेल किंवा तूप लावायचं पोळीला. वरून आटा बुरबुरा. कोल मारत जायचे. लाटून घ्यायचं. तवा गरम करायला थोडा पदार्थ करायला लागला.
तूप लावून तेल लावून किंवा बटर लावून तुम्हाला जे आवडेल ते लावून पराठा शेकून घ्या. आपला लच्छा पराठा तयार आहे. प्लेट मध्ये काढू. मी तुम्हाला अजून एक मसाला पराठा करून दाखवते जो सकाळच्या वेळी नाश्त्याच्या वेळी करते साधारणतः. तो दह्यासोबत खायचा. पोळी गाठून घ्यायची, परत तेल किंवा तूप लावायचं आणि त्याच्यावर थोडस आपण याला जो मसाला करतो तयार बाकरवडीसाठी तो मसाला लावायचा. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडेसे तीळ. आपण साधा लच्छा पराठा केला तशीच याची पण घडी मारायची. पुन्हा लाटून घ्या. हलक्या आपण लाटायचं. चांगला तूप किंवा तेल टाकू किंवा बटर टाकू. हा मसाला पराठा सकाळच्या नाश्त्याला दह्यासोबत छान लागतो. काय काय आपला मसाला पराठा तर तयार आहे. आपला दाल बुखारा सोबत लच्छा पराठा. तर मैत्रिणींनो तुम्ही पण प्रयत्न करा, तुम्ही पण करून पहा आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. मस्त खा आणि घरातच स्वस्थ राहा. आपलं स्वतःचे पण स्वास्थ्य सांभाळा आणि आपल्या कुटुंबाचं पण सांभाळा. धन्यवाद.